नवाब मलिक यांनी रियाज भाटीवरून काही आरोप केले आहेत हे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। कोण आहे गँगस्टर रियाज भाटी? रियाज हा कुख्यात गुंड असून त्याचा दाऊद इब्राहिम टोळीशी थेट संबंध। भाटीवर खंडणी, जमीन बळकावणे, फसवणूक, बनावट कागदपत्र, गोळीबार असे अनेक गुन्हे दाखल। 2015 आणि 2020 मध्ये बनावट पासपोर्ट वरून पळून जाण्याचा प्रयत्नात अटक। बनावट कागदपत्रे, गोळीबार असे अनेक गुन्हे दाखल। 2015 आणि 2020 मध्ये बनावट पासपोर्ट वरून पळून जाण्याचा प्रयत्नात अटक। परमबीर आणि सचिन वझे यांच्या विरुद्धच्या गुन्ह्यात भाटी हा सह आरोपी। भाटीला पोलिसांनी 2013 मध्ये केली होती अटक। बनावट पासपोर्टद्वारे पळून जाण्याचा केला होता प्रयत्न। 2006 मध्ये त्यांच्यावर मालाडमध्ये जमीन हडप आणि धमकावल्या प्रकरणी गुन्हा दाखल। नवाब मलिक आणि भाजपने ज्या रियाज भाटीवरून एकमेकांना आरोप केले तो आरोपी नेमका कोण आहे आपण पाहतोय ग्राफिक्सच्या माध्यमातून।